देशात वाढलेली लोकसंख्या आणि बेरोजगारीमुळे आजही उच्च शिक्षण घेऊन सुद्धा अनेक तरुणांच्या हाताला काम नाही, तर दुसरीकडे काही मंडळी नोकरीची संधीच मिळत नाही तर मी काय करू असं म्हणत परिस्थितीला दोष देतात, वेगवेगळी कारणं देत आपल्या जबाबदारीपासून लांब पडतात. मात्र कठीण परिस्थितीवर मात करत त्यावर विजय मिळवणारी लोक इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. यापैकीच एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे प्रवीण शिंदे. पायांनी साथ सोडली पण त्याने परिस्थितीसमोर गुडघे टेकले नाही. नमस्कार, माझं नाव प्रवीण शिंदे, मी संघर्षनगर चांदिवली परिसरामध्ये राहतोय आणि मी जेव्हा लहान होतो वय वर्ष 1.5 तेव्हा मला पोलिओ झाला होता आणि पोलिओमुळे माझे दोन्ही पाय, माझा हात याच्यावर जास्त इफेक्ट झाला. मग त्यामुळे दिव्यांगत्व आलं. त्यानंतर माझं शिक्षण मी पूर्ण केलं SY BCOM. त्यानंतर मी जॉब वगैरे केले आणि नंतर भरपूर ठिकाणी असे प्रयत्न केले की मला एक शासकीय व निमशासकीय मला जॉब भेटावे, पण कुठेही मला ते जॉब आले नाही. तर जेव्हा माझ्यासमोर कुठलाही पर्याय उरला नाही की मी आता माझं कुटुंब कसं चालवू, तेव्हा मी हतबल झालो होतो आणि एकदम निराश झालो होतो की मी आता पुढे काय करू. तर तेव्हा स्नेहजोत सेवा प्रतिष्ठान आमची एक दहिसरला एक संस्था आहे, आमचे सुजाताई वाघ आहे तिथे, त्यांना मी जाऊन भेटलो आणि त्यांना मी माझी पूर्ण माहिती दिली की असा अशी माझ्यावर अशी परिस्थिती आली, मी काय करू. तर तेव्हा त्यांनी मला निओ मोशन आणि ST पारेख हे आमचे डोनेटर्स आहेत, त्यांच्या प्रयत्नातून आणि स्नेहजोतच्या प्रयत्नातून मला ही निओ मोशनची ई बाईक म्हणजे व्हीलचेअर अटॅचेबल बाईक मला भेटली आणि त्यात ते म्हणाले की झोमॅटोचं तुम्हाला डिलिव्हरी करावी लागेल, तुम्ही करू शकाल का. मी त्यांना सांगितलं, मॅडम मला हा माझ्या आयुष्यातले एक सुवर्ण संधी आहे आणि मी ती ॲक्सेप्ट करणारच आणि मी ते जॉब करणार. त्याच्यासमोर अडचणी आहेत की मुंबईचं ट्रॅफिक आहे किंवा लोक डिलिव्हरी घ्यायला खाली येतील का, किंवा तू तिथपर्यंत कसा पोचशील, हॉटेल्स कधी कधी पहिल्या माळ्यावर असतात तर तिथे तू कसं करशील. तर मी त्यांना सांगितलं की मॅडम मला एकदा तुम्ही संधी द्या आणि मी त्या संधीचं तुम्हाला सोनं करून देईन, कारण की मला या परिस्थितीमध्ये समोर येणारं प्रत्येक काम मला करणं गरजेचं आहे, कारण की कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मला माझ्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करायची आहेत. जेव्हा मी कस्टमरला ऑर्डर घेऊन जातो देण्यासाठी, तेव्हा त्यांना मी कॉल करतो आणि त्यांना रिक्वेस्ट करतो, सर मी एक दिव्यांग व्यक्ती आहे जी तुमची ऑर्डर घेऊन आलेलो आहे, मी तुमच्या बिल्डिंग प्रिमायसेसमध्ये आहे ग्राउंड फ्लोअरला, कृपया करून मी तुम्हाला विनंती करतो की आपण खाली येऊन ही ऑर्डर पिकअप करा, कारण की मला ट्रॅव्हल करणं तिथपर्यंत शक्य नाही आहे येणं. तर कस्टमर माझी विनंती मान्य करतो, पण कोविडमध्ये काय झालं की भरपूर कंपनीज वगैरे अशा बंद झाल्या, जवळजवळ 2 वर्ष कंपन्या बंद होत्या, तर त्यामुळे ते आमचं जे पूर्ण चॅनल होतं बंद झालं आणि कोविडमध्येच मी कोरोना पॉझिटिव्ह देखील होतो, माझी पूर्ण फॅमिली वेगवेगळ्या क्वारंटाईन सेंटरमध्ये होती. तर ते जेव्हा आम्ही क्वारंटाईन होऊन व्यवस्थित झालो त्यानंतर मी वर्क फ्रॉम होम जॉबसाठी अप्लाय केले, पण तेव्हा काय होतं की प्रत्येक कंपनी एम्प्लॉईजला एक मल्टीटास्क म्हणून पाहायची की त्याने जर एक काम नाही करायचं, त्याने कमीत कमी 3-4 काम असे एकत्रित पद्धतीने करायचं आणि मी दिव्यांग असल्यामुळे मी एकच काम करण्यासाठी ॲबल होतो. प्रवीण शिंदे यांनी अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले पण त्याला त्यामध्ये यश आलं नाही. मग त्याने एका NGO मदतीनं नोकरीसाठी मार्ग मोकळा केला. सध्या प्रवीण शिंदे विद्युत सायकलच्या माध्यमातून फूड डिलिव्हरीचा काम करतो. लोकमतशी बोलताना प्रवीण शिंदे म्हणाला, मला मिळालेल्या संधीचं मी सोनं करेल. मुंबई लोकमतसाठी सीमा आढे.